नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बेल्ले येथे मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर या संस्थेच्या 5व्या बेल्ले शाखेचे उद्घाटन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याचप्रमाणे शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक संभाजी शेठ तांबे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या ग्राहकांना ATMचे वाटप देखील केले. यावेळी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक संभाजी शेठ तांबे, जुन्नर पंचायत समिती सभापती संगीताताई वाघ, माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ, विशाल जुन्नर पतसंस्थेचे चेअरमन जनार्दन बांगर, मयूर गुंजाळ, भास्कर शेठ गाडगे, बेल्हा सरपंच रोहिणी आरोटे, मांडवी किनारा पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायणगावची शाखा असो, जुन्नरची असो किंवा
त्या प्रत्येक शाखेच्या व गटाच्या निमित्ताने मी स्वतः उपस्थित राहिलो आहे आणि ह्या प्रगतीला आम्ही साक्षीदार आहोत. एक चांगल्या प्रकारे पतसंस्थेची झपाट्याने वाढ होताना जुन्नर तालुक्यातल्या जनतेने पाहिले. पतसंस्था चालवताना ती संस्थेच्या पाठीमागे कोण उभा आहे, पतसंस्था कोणी स्थापन केली हे पाहून सुद्धा लोकांच्या पतसंस्थेवर विश्वास ठेवतात. आणि असाच विश्वास संभाजी राजेंच्यावर या तालुक्यातल्या ह्या परिसरातल्या जनतेनं मांडवी किनारा पतसंस्थेवर संभाजी राजेच्या स्वरूपामध्ये याच्या माध्यमातून ठेवलेला आहे. आणि म्हणून संस्थेची गेल्या 5 वर्षातली घडजोड ही अतिशय मोठी आहे. संस्था जरी 10-15 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष जुनी असेल तरी खरी वाढ जी झाली आहे ती गेल्या 5 वर्षामध्ये झाली. आणि आता नवीन सरकारने ज्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर जो निर्णय घेतला आहे ज्या पतसंस्थेच्या माध्यमातून ही अशी पहिली पतसंस्था आहे की कॅशलेसला पाठिंबा देण्यासाठी त्याच्यामध्ये सहभागी होऊन जनतेला कॅशलेस व्यवहार कसा करावा त्या माध्यमातून सहभागी झालेली ह्या परिसरातली पहिली पतसंस्था असेल असं मला अभिमानात सांगावं वाटतं. त्याचबरोबर आज ह्या पतसंस्थेची दुसरी पतसंस्था कोथरूडमध्ये चालू होते, महिला पतसंस्था. आणि त्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यास मला काही महत्वाची मिटिंग आहे म्हणून मी थांबलो नाही. आज शिवसेना भाजपची मिटिंग आरएसएसच्या बरोबर पिंपरी चिंचवड होती राजे, पण यांचा वाढदिवस सोडून कसं झाले राजेंचा वाढदिवस म्हणून मी त्याला सांगितलं मिटिंग 2 दिवस पुढे टाकला. पण दुसरी महत्वाची मिटिंग मुंबईला असल्यामुळे तुम्हाला माहिती निवडणुकीचं वार आहे आणि सगळं असल्यामुळं बरीचशी काम असली तरी राजेंना जबाबदारी दिली आहे. मी पुढं या जुन्नर तालुक्यामधून जास्तीत जास्त शिवसेनेची सीट निवडून आणण्यासाठी तुमच्या प्रचारासाठी सुद्धा त्यांना यावं लागेल. आणि एवढंच नव्हे तर फक्त तुमच्या प्रचारासाठी यांनी इथं बँक उघडली आहे. आणि मग अशी बोलतात निवेदिकानं सांगितलं बँकेमध्ये खातं नसलं तरी चालेल तुम्हाला पैसे मिळतील. मोबाईल नंबर पाहिजे. हा मोबाईल नंबर तेवढा तुमच्याकडे आहे असो आजही चेष्टेचा भाग असतो. तर त्याचा अर्थव्यवस्था बदल चालली लोकांच्या चालीरीती बदल झाला आम्हाला जरी मान्य नसलं तरी ठीक आहे. म्हणजे सरकारमधला जरी आम्ही घटक असतो तर आमच्या दृष्टीनं कॅशलेस व्हावं पण लोकांच्या गैरसोयी होऊन होता कामा नाही ह्या मताच्या मी आहे. म्हणून आम्ही विरोध केलेला आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांनी सुद्धा काळा पैसा बाहेर यावा लोकांनी कॅशलेस व्यवहारात जावं पण ज्या पद्धतीनं याचा सगळ्यात मोठा फटका काळे पैशेवाल्यांना पडायच्याऐवजी सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फटका बसला. शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून ठीक आहे तुम्ही कॅशलेस व्यवहार करा त्या व्यवहाराला आम्ही नक्कीच पाठिंबा देतोय. चांगल्या गोष्टी चांगले परिवर्तन झालं पाहिजे. मी पुन्हा एकदा पतसंस्थेचं विश्वेश्वरांचे सहकारी संभाजी राजे त्यांचं मी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातील समस्त जनतेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्या पतसंस्थेच्या शाखा तालुकावर अशाच त्याचा विस्तार व्हावा पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी एवढीच मी ऐकलेल्या अपेक्षा व्यक्त करत असतो. धन्यवाद. जुन्नर तालुक्यातील उंचखडक येथे 2012 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने 17 लाख रुपये खर्चून आबाटेक वस्ती येथील ओढ्यावर पूल बांधला होता. काही समाज कंटकांनी या पुलाची तोडफोड करून पुलाच्या लोखंडी कठड्यांचे नुकसान केल्याचे चित्र पाहायला मिळते. ओढ्यावरील या पुलाची तोडफोड करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी गावचे सरपंच दत्तात्रय कंसे यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही परिस्थितीची पाहणी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोणी आले नसल्याची खंत सरपंचांनी यावेळी व्यक्त केली. या परिस्थितीचा आपला आवाजचे वडगाव कांदळी प्रतिनिधी पोपट बढे यांनी घेतलेला आढावा पाहूयात सविस्तर.
सार्वजनिक बांधकाम विभागाची ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून त्या मालमत्तेचं स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी विहिरीला त्याचे संरक्षक कठडे म्हणून लावलेले आहेत. आपण पाहतात या ठिकाणी हे कठडे लावलेले आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे. मौजे उंच खडक तालुका जुन्नर या गावामधील आबटेक या वस्तीपासून उंच खडक गावाला जोडणारा जो रस्ता आहे या रस्त्यावरती 2012 साली सार्वजनिक बांधकाम विभागानं 17 लाख रुपये खर्चून जो साखव पूल बांधला होता त्या साखव पुलाचं या ठिकाणी काही लोकांनी नुकसान केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला न विचारता पुलाची तोडफोड केलेली आहे आणि पाण्याचा जो नैसर्गिक प्रवाह आहे तो बदली केलेला आहे. त्यासोबत उंच खडक गावचे सरपंच दत्तात्रय कंसे आहेत. आपण त्यांच्याकडून या पुलाविषयीची माहिती जाणून घेऊया. कधी बांधलेला आहे हा पूल? हा साधारणतः 2012 साली बांधल्याचं आम्हाला याच्यातून कळते. बघ परफेक्ट आम्हाला कागदपत्र नाही मिळाली याची. बरं. किती लाख रुपये खर्च केलेला आहे पुला? अंदाजे 17 लाख रुपये निधीचा हा असं आम्हाला उडत म्हणजे कळालेलं आहे. बांधकाम विभागाकडून किंवा ठेकेदाराकडून कळालेलं. बरं, ह्या पुलाची जी बांधकाम केलेलं आहे त्याची काही कागदपत्र ग्रामपंचायतमध्ये काही कागदपत्र नाही. हा पूल कुणी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलाय? सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलाय असं ठेकेदार आम्हाला म्हणलं. किती दिवसापूर्वी या पुलाची तोडफोड केली? साधारणतः 15 दिवस झाले असतील. आपण कुठे तक्रार केली? मी सार्वजनिक बांधकामला कळवले, तहसीलदार मॅडमला कळवले, शिवनले पोस्टातून कळवले. या ठिकाणी कोणी भेट द्यायला आले होते? अजूनपर्यंत कोणी आले नाही. 15 दिवस होऊ नये या ठिकाणी. माझ्या सोबत या पुलाच्या शेजारी शेती असणारे कुंडली कंसे आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. माझी शेती साहेब त्या पुलाच्या बाजूला पुलाच्या माझ्या शेतीची नुकसान झाली. वीज पडून बाग सगळं सत्याला झालेलं आहे. बरं, किती दिवसापूर्वी झाले? हे 15-12 दिवस झाले. कुणी केले? हे कुणी केले? आपला राजेश सदाशिव कंसे आणि रामदास यादव. आपल्या शेतामध्ये हे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे ग्रिल आहेत ते टाकलेले, ते कुणी टाकले? ते मला सांगता येत नाही साहेब, कवा मी नसताना टाकलंय माहित नाही. हे ग्रिल सार्वजनिक बांधकाम विभागाचेच आहे, पुलाचेच ग्रिल आहे. पुलाचेच ग्रिल आहे. माझ्या सोबत ग्रामस्थ रामदास यादव आहेत, त्यांच्याकडून आपण हा जो काय पूल आहे याविषयी माहिती जाणून घेऊया. साधारणपणे या पुलाचं काम कधी झालेले? 2012 रोजी याच्यावरती साखव पूल म्हणून झाला. हा, त्याच्यामध्ये दुसरी कामं झालेली आहेत, परंतु त्याच्यामध्ये काय उल्लेख असेल काय 18 लाख वगैरे निव्वळ या पुलासाठी एवढा खर्च झालेला नाही. आणि ह्या पुला खालून जाणारं पाणी हे आता ज्या वेळेला रस्ता करत असताना साईडचा प्रवाह पूर्वीचा ओढा असताना त्या प्रवाहाने काढून दिलेलं आहे. साईड मोरी फक्त पाण्याचा प्रवाह बंद केलेला आहे, पूल जागेवरती आहे. हा प्रवाह कोणी बदली केलेला आहे? त्या संबंधित शेतकऱ्यांनी केलेला आहे. नाही, सगळ्यांच्या मीटिंगला हजर होते. आणि संबंधित असणारे शेतकऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या सांगण्यावरून केलेलं आहे. पण दोघांच्या सांगण्यावरून पण शेजारील जे शेतकरी बाजूचे ते म्हणतात आम्ही किल्लच नाही. ते स्वतः होते आणि त्यांच्या जमिनी लगतून पूर्वीचा ओढा होता. आणि आता सर्व ग्रामस्थांची मागणी आली का पूर्वीच्या ओढ्याच्या प्रवाहाने पाणी जाण्यास ओढा काढून द्यावी किंवा चारी काढून द्यावी. तसं त्यांनी इच्छा प्रकट केली. त्यानंतरच पाण्याचा प्रवाह त्या दिशेने ते स्वतः असताना मशीन जवळ उपस्थित असताना त्यांनी पाणी काढून दिलेले. पण या ठिकाणी जो सार्वजनिक बांधकाम विभागाने जो पूल केला होता त्याचं ग्रिल काय दिलं त्याची नासधूस केलेलं दिसून येते. अगोदरच त्याचं ग्रिल तुटलेलं होतं, त्याच्या मोऱ्या बंद केलेल्या आहेत. या संबंधी तुम्ही काही ग्रामपंचायत किंवा कोणच्याकडे काही लेखी दिलेलं होतं का रस्त्याचं काम करताना? आम्ही केलेलंच नाही. आम्ही पाण्याचा प्रवाह मोरे बंद केलेलीच नाही. संबंधित शेतकऱ्यांनीच रस्ता काढून दिला, पाण्याचा प्रवाह त्यांनीच काढून दिला. पण शेतकरी म्हणतायत की या पुलाचे नुकसान दुसऱ्या लोकांनी केलेली आहे, त्यांच्याकडे काम केलं त्यांनी. हो, आम्ही काम केलं त्या रस्त्याचं, परंतु इथे संबंधित त्यांनी अतिक्रमण केल्यामुळं त्यांनी आता रस्त्यासाठी पर्यायी जागा दिली आणि पाण्याचा प्रवाह बदलून दिला. त्याच्यामुळं त्या शेतीचंही नुकसान होत आहे त्याच्यावर काय सांगणार? असं त्यांचं म्हणणं असेल, परंतु ते रस्ता करून देताना ते स्वतः इथे होते. प्रत्यक्ष दिसतंय बघ, ते ढासळतंय त्याच्यावर काय सांगणार? कोणाने ढासळते, परंतु रस्ता पूर्वी इकडून होता. 2012 रोजी पाण्यांमधून रस्ता होत असताना वड्याच्या लगत रस्ता येत असताना त्यांनी ते पूर्वी त्या वेळेला करून न देता 3 दिवस काम बंद केलं, स्थगित राहिला आणि मग ते काम अपूर्ण राहिलं. माझ्या सोबत ग्रामपंचायत सदस्य राजेश सदाशिव कंसे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया.
मी या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे मला असं माहिती पडलं की इथं काम पुलाचं वगैरे काम झालेलं आहे, पण मा ज्या वेळेला हे काम करत असताना माझा कुठल्याही म्हणजे माझी कंप्लेंट माझ्या कंप्लेंटमध्ये नाव दिलेलं आहे कुणी म्हणजे संबंधित शेतकऱ्यांनी, शेतकरी माझा इथला कुठलाही संबंध नाही याच्यामध्ये, मला माहीत बी नाही आणि माझं राजकीय हेतूमधून यांनी माझं नाव पुढं करून दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी नव्हता, तुमचा काही संबंध नाही, काही संबंध नाही, माझ्यावरती तक्रार दाखल केलेली. म्हणजे काम कोणी केलेलं? हे काम इथले संबंधित शेतकऱ्यांनी केलेले. संबंधित म्हणजे आजूबाजूच्या दोघांनीच का सगळ्यांनी मिळून? सर्व सर्व आबाटेक वस्तीतल्या शेतकऱ्यांनी, सर्व रस्त्यांनी. बरं, पण आपण ग्रामपंचायत सदस्य आहात बरोबर, या ठिकाणी जो पूल बांधला होता सार्वजनिक बांधकाम विभागाने, तर याचं नुकसान झालंय याबद्दल आपण काय ग्रामपंचायत काय तक्रार केली किंवा ग्रामपंचायतला कळवलंय का काय झालेलं? साहेब, आता ज्या वेळेला आमच्या मासिक मिटिंग असतात ग्रामपंचायत मध्ये, तर इथल्या संबंधित शेतकऱ्यांनी इथे वाघाचा भरपूर त्रास होत होता आणि इथे ह्या वड्याला भरपूर अशी झाडं होती, तर दोन तीन वेळा इथल्या शेतकऱ्यांनी ना ग्रामपंचायत मध्ये लेटर वगैरे दिलेली का संबंधित जे अर्ज वगैरे केलेले संबंधित शेतकऱ्यांनी, आणि अर्जावरती मी स्वतः ग्रामसेवक नागापुरे होते आणि संबंधित सर्व बॉडी इथं घेऊन आलतो स्वतः, तर इथले जे सरपंच आहेत यांनी आर आर म्हणजे एक दोन शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून म्हणजे त्यांच्याप्रमाणे त्यांचा कुठलाही संबंध नाही, म्हणजे राजकीय हेतूतून हे काम करायचंच नाही का, तर मी यांच्यापासून म्हणजे ज्या वेळेला निवडून आलो मागच्या बॉडीमध्ये मी होतो आणि आत्ताच्या बॉडीमध्ये मी आहे, पण यांना माझी तत्व हे होत नाही. पण ग्रामपंचायतला आपण याची कल्पना दिली का? कल्पना दोन वेळा दिली. आता ज्या वेळेला या पुलाचं हे झाले त्याच्यावर दिली का कल्पना? त्यावेळेला इथं सरपंच स्वतः येऊन गेलेले, स्वतः ग्रामसेवकांना कल्पना आहे, सरपंच काय बोललेच नाही, सरपंच येऊन गेलेत इथं सर्व गोष्टी झालेले, पण हे सर्व झाल्याच्या नंतर दोघ तिघ एकत्र येऊन त्यांचा वेगळा स्टंट निर्माण झाला आणि त्याच्यानंतर चालू केलेलं आहे त्यांनी. आपण या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य आहात बरोबर, सार्वजनिक बांधकाम विभागाने जो पूल तयार केला होता लोकांच्या सोयीसाठी, परंतु या ठिकाणी असं दिसतंय का जे पुलाचे जे स्टील आहे ते इतर ठिकाणी लोकांनी वापरले, त्याच्यावर काय सांगाल? याच्यावरती आता इथले जे शेतकरी ते पूर्ण वैतागलेले साहेब, आता त्यांना म्हणजे दोन वेळा ग्रामपंचायतला अर्ज करूनही बी ग्रामपंचायतनं दखल घेतलेली नाही, इथे ऍक्सिडेंट होतात सर्व गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं इथल्या शेतकरी वैतागलेले, ते काही करू शकतात? मी एक आम्ही काय करू शकतो? या ठिकाणी हा जो पूल आहे सद्यस्थितीत पाहता या पुलावरती जे ग्रील आहे त्याची मोडतोड झालेली दिसते, जो नैसर्गिक प्रवाह आहे किंवा त्या मोऱ्या आहेत त्या गाडलेल्या दिसत आहेत, यावर काय सांगा? संबंधित सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर सह्या करून जाण्याचा मार्ग हा अडचणीचा आहे. वड्याच्या बाजूला सगळे झाडं झुडपं त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण ह्या ठिकाणी 5-7 वेळा मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला, हे वारंवार सूचना देऊन लेखी अर्ज देऊन ते त्वरित वड्याच्याकडचे असलेली झाडं झुडपं हे चराच्या आतमधली ते काढून घ्या असं त्यांना वारंवार सांगून त्यांनी त्यावर कुठलीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायतच्या 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा कामकाज पाहता एक साधक बाधक समाजाच्या दृष्टीनं कोणतंही काम त्यांनी मनापासून या ठिकाणी कोणाचंही केलेलं नाही. वारंवार चर्चा करून अर्ज देऊन ह्या रस्त्याची झाडं झुडपं कोणी काढत नाही. आलेलं डोंगराचं जे पाणी हे रस्त्यावरून ब्रिज क जाते, वारंवार चर्चा करून याच्यावर त्यांनी कुठला मार्ग काढला नाही. संबंधित ह्या क्षेत्राच्या उत्तर बाजूचा कुंडलिक कोंडाजी कंसे म्हणून हा जो विसम आहे त्यांचं हे बाजूचं क्षेत्र आहे आणि हे बाजूचं क्षेत्र असताना त्यांना सुद्धा मिटिंगमध्ये बोलावलं आणि जो डोंगरामधून उगम पावलेला जो वडा आहे तो वडा वरून ज्या दिशेनं आला आहे त्या दिशेनं पुढच्या असणाऱ्या हा जो दोन वड्यांचा ह्या ठिकाणी संगम होतो त्या संगमापर्यंत आपण ते काढून दिलेलं आहे. या ठिकाणी जो पूल होता साखव पूल याच्या मोऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत, तर याबद्दल काय सांगाल आपण? मोऱ्या आणि पूल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला हा ब्रिज असल्यामुळं डोंगरापासून आलेलं उगम पावलेलं पाणी ह्या रस्त्यावर जाऊन त्या मोऱ्यांमध्ये जात होत आणि तो ब्रिज संबंधित त्याला कुठल्याही पद्धतीची ग्रामस्थांनी त्याला धक्का न लावता फक्त त्याच्या
मागच्या आणि पुढच्या बाजूला भरावा टाकून पाणी वरून जे आलेलं जे उगम पावलेलं पाणी त्याच दिशेनं उत्तर बाजूच्या शेतकऱ्याच्या संबंधित त्यांच्या विचारानं त्यांनी ते पाणी पुढच्या ओढ्याला डायव्हर्ट करून दिलेलं आहे आणि डायव्हर्ट करीत असताना उंच खडकला जाण्या येण्यासाठी जो मार्ग आहे रस्ता आहे ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चानी 4 फुटी मोऱ्या नवीन ह्या ठिकाणी आणून टाकलेल्या आहेत आणि त्या मोऱ्या बसवायचं काम उर्वरित 1 तास 2 तासाचं शिल्लक आहे ते काम सर्व ग्रामस्थ या ठिकाणी करणार आहेत. पण हा भरावा आपण करत असताना त्या मोऱ्यांचं किंवा त्या पुलाचं काही कामच राहिलेलं नाही. ही सर्व परिस्थिती असताना जो पाणी जे पाणी सुरुवातीपासून उगम पावलेलं होतं आणि 100 फुटाचा जो नाला आपल्याला काढायचा राहिलेला होता तो 100 फुटाचा नाला त्या कालखंडामध्ये पानंद रस्त्याचा पर्जन्य झाल्यामुळं त्या रस्त्याचं काम अपूर्ण राहिलं थांबलं आणि संबंधित 101 फुटाचं काम अपूर्ण राहिल्यामुळं आपल्याला तो त्या कालखंडामध्ये भरावा करता आला नाही. अन्यथा त्या कालखंडामध्ये भरावा जर केला असता तर आजची जी सिच्युएशन परिस्थिती आहे ही उद्भवली नसती. संबंधित ग्रामस्थांनी हा सराउंडिंग सर्व विचार करून सरकारच्या माध्यमातून तिजोरीतून झालेल्या खर्चाला कुठल्याही पद्धतीची बाधा न येता ग्रामस्थांना सुईचं सर्व ग्रामस्थांना जाण्या येण्याचा मार्ग सुईचा होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्रामस्थांनी मार्ग काढलेला आहे. पण याविषयी तुम्ही सार्वजनिक बांधकामावर कल्पना द्यायला पाहिजे होती. ही कल्पना देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत असणाऱ्या संबंधित पदाधिकाऱ्यांची आहे. ग्रामस्थांच्या काही ग्रामस्थांनी स्वतःनी रस्ता ज्या वेळेला शेतीच्या कडांनी हा संबंधित रस्ता काढून दिला त्या कालखंडामध्ये ग्रामपंचायतला त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. सरपंचांनी त्याची पोच दिलेली आहे. सरपंचांनी पोच दिलेली आहे त्याची. हो दिलेली आहे. हा ह्या ठिकाणी पुलावा आम्ही असं दुरुस्ती करणार आहे याचं ग्रामपंचायत का आपण लिखित दिले संबंधित चौकशी करून घ्यायची संबंधित शेतकऱ्यांनी दिलेले आम्ही संबंधित तुम्ही दिले नाही. आम्ही ग्रामस्थांनी यांना पत्र दिलेलं नाही परंतु हा जाण्या येण्याचा मार्ग अडचणीचा आहे. ज्या लोकांनी हे काम केलं त्यांनी ग्रामपंचायतला याची कल्पना दिली. ग्रामपंचायतला कल्पना दिलेली आहे. वारंवार 4 पत्रव्यवहार केलेले आहेत त्यांना. रस्त्याच्या कडांनी झाडे झुडपे आहेत इथून जाण्याचा मार्ग बद्दल पुलाची जी ही दुरुस्ती करायची किंवा त्याचं पुलाची पुलाचं ग्रील आम्ही कुणी ग्रामस्थांनी काढलेलं नाही. पूर्वजात पुलाचं ग्रील पडलेलं आहे. पुलावरती जे हे आहेत काय मोरे आहेत ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेल्या आहेत त्या ज्या बंद करायच्या आहेत या संबंधी आपण ग्रामपंचायत पत्र दिलेलं का. पुलावरच्या मोऱ्या बंद करण्याच्या संदर्भामध्ये रस्त्याची दुरुस्ती होत असताना सर्व ग्रामस्थांनी हा विषय ठरवलेला आहे. याच्यात काय कुणी वैयक्तिकरित्या कुणी हा निर्णय घेतलेला नाही आणि हे सर्व करीत असताना मान्य सरपंच साहेबांना 4 पत्रव्यवहार आजे पोच सर्व ग्रामस्थांच्या सह्यांचं आमच्याकडे आहेत. पुलाच्या याच्याबद्दल पुलाच्या नाही रस्त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भात आणि उत्तर बाजूचा जो शेतकरी आहे त्या पुलाला आलेलं पाणी चुकीच्या दिशेनं रस्त्यावरून त्या मोऱ्यांमध्ये जात होत ते आलेला प्रवाह त्या प्रवाहाच्या दिशेनं पुढे वडाला काढून देण्याच्या संदर्भात ग्रामस्थांनी संबंधित शेतकऱ्याशी चर्चा केली. स्वतः त्यांनी तो सर काढून दिला आणि स्वतः त्यांनी उभा राहून ह्या ब्रिजवर सगळा भरावा टाकलेला आहे. याच्यात कुणी इतकाही ग्रामस्थ ह्या संदर्भामध्ये दोषी नाही. आबटे या ठिकाणी जो 2012 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने साखव पुलाची निर्मिती केली होती तो पूल ग्रामस्थांच्या सोयीसाठी ग्रामस्थांनी बंद करून पर्याय व्यवस्था केलेली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचं 17 लाखाचं नुकसान झालेलं आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामपंचायतने तक्रार केलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप 8-10 दिवस लोटूनही कुणीही अधिकारी या ठिकाणी हजर झालेला नाही. कॅमेरामन रामदास सांगळेसह पोपट बडे आपला आवाज उंच खडक. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका. पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.